तुम्हाला एक नेटवर्क दिलेला आहे बॉईज, सर्वांनी बोर्ड लक्ष द्यायचं. आता परफेक्ट नेटवर्क तुम्ही दाखवू शकत नाही, एक्सप्लेनेशन मध्ये कधीच परफेक्ट नेटवर्क दाखवायचं नाही. समजा सरांकडे एक नेटवर्क आहे, त्याला मी कोणतं नेटवर्क म्हणेल? या सर्किट मध्ये तुम्ही दोन टर्मिनल्स मुद्दाम बाहेर काढले, ज्याच्यामध्ये दाखवला लोड की लोड रेझिस्टन्स, ज्याच्यातला सरांना पाहिजे आय की आय एल, हे तुम्हाला एक नेटवर्क दिलेलं आहे असं इमेजिन करा. सर इज स्ट्रगलिंग फॉर आय एल, हे आपलं नेटवर्क आहे. सगळ्यात पहिले तर आपण डायग्राम कॉपी पेस्ट करताना, तर आधी प्रोसेसला थोडं साईड लिडू. तीन स्टेपचा न्यूमेरिकल आहे, मी स्टेप माझ्या पद्धतीने कॉपी करतो. स्टेप नंबर वन, थेवेनिन्स थेरम मध्ये वी आर स्ट्रगलिंग फॉर व्हीटीएच ना, पण इकडे थोडं उलट आहे. इकडे आपल्याला स्ट्रगल करायचं वी हॅव टू कॅल्क्युलेट आय का आय एस सी. आय एस सी तेव्हाच मिळतो बानू जेव्हा लोडला तुम्ही शॉर्ट करता. समजून घ्या, ओपन नाही करायचं, ओपन केलं सगळा न्यूमेरिकल तिथं संपला. ओपन मधून करंट पास होत नाही, मग डायग्राम फक्त लोड सोडला तर बाकी डायग्राम जशाला तशी. हे बघा माझ्याकडे एक लिनियर नेटवर्क आहे, काहीच केलं नाही सरांनी, फक्त लोड रेझिस्टन्सला काय केलं शॉर्ट. इज इट विजिबल? शॉर्ट का करायचं? कारण शॉर्ट ब्रँच मध्येच करंट जातो, ओपन मध्ये करंट जात. वी हॅव टू स्ट्रगल फॉर आय के आय एस सी. तुम्ही जर म्हणलं असं आय एस सी कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, ओम्स लॉचा पण वापर होऊ शकतो. आत्ता सांगत आहे मी, सगळ्यात जास्त वापर होऊ शकतो कशाचा? सीडीएलचा. मे बी मी केव्हीएल कडे पण जाऊ शकतो, पण केव्हीएल हे माझं सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल की शेवटचं? तुम्हाला आत्ताच क्लिअर सांगतो, मोस्टली कोणतं यूज होईल? सीडीएल. मग कसं फाइंड आउट करायचं नंतर बघू. थोड्या वेळासाठी अझ्युम करून जरा सरांना काय मिळालं आय के आय एस सी. चला सर चालले स्टेप नंबर टू कडे. कोण सांगे स्टेप नंबर टू मध्ये वी हॅव टू स्ट्रगल फॉर आर के आर टी एच. तुम्ही जर आर टी एच म्हणत नसाल, तुम्ही याला आर एन म्हणा, काही फरक पडत नाही, पण प्रोसेस सेम आहे. परत प्रोसेस काय सेम आहे? जर लोड असेल तर परत एकदा काय करा त्याला? तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं का लोड ओपन करायचं का शॉर्ट? हे आन्सर भेटले पाहिजे. लोड काय करायचा? ओपन करायचं. व्हेरी गुड, घाबरत नका जाऊ. व्होल्टेज काय करायचा? शॉर्ट करायचा. आणि करंट सोर्स असेल तर काय करायचं? परत एकदा ओपन करायचं. डायग्राम बदलेल ना थोडी? जी डायग्राम मध्ये लिनियर नेटवर्क आहे म्हणजे एक्सेप्शनल पार्ट ऑफ द डायग्राम जशाला तसा. फक्त हा जो लोड होता याला मी ओपन केला. आता तुम्ही स्वतः चेक करा डायग्राम उजव्या साईडला आहे की डाव्या साईडला. डाव्या, तर तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन असेल तो डाव्या साईडला असेल ना. मग तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आर के आर टी एच. मग तुम्हाला सर आर टी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा युज होऊ शकतो? ऑब्व्हियसली दोन टर्म, एक तर सेरीज किंवा सेरीज पॅरलच युज होईल असं नाही. स्टार टू डेल्टा, डेल्टा पण स्टार यूज होऊ शकतो, पण कॉम्प्लेक्स न्यूमेरिकल मध्ये. अदरवाइज सेरीज पॅरल 90% न्यूमेरिकल सॉल्व्ह होतात. इज दॅट क्लिअर? स्टार टू डेल्टा, डेल्टा टू स्टार यूज झालं तर सांगेल, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कोण सांगा लास्ट स्टेप काही समजून घ्या, ही तुम्हाला माहित नाहीये. लास्ट स्टेप मध्ये दोन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन काय? सरांना कॅल्क्युलेट करायचं आय की आय एल, पण सगळ्यात पहिलं काय ड्रॉ करावं लागेल? ड्रॉ नॉर्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट. कसं पाठ करायचं मी सांगतो. थेवेनिन्स मध्ये तुम्ही व्ही टी एच लिहिता ना, तिकडे व्ही टी एच की आय एस सी. बघा सर्किट कसं पाठ करायचं आणि कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो. आय एस सी म्हणल्यास करंट सोर्स असतो ना रे, मग करंट सोर्स असा असतो ना सी एस वर. याला दाखवा आय एस. लास्ट टाइम व्होल्टेज होती तर काय करंट आहे. तिकडे थेवेनिन रेझिस्टन्स हा सेरीज मध्ये दाखवला जातो का? कारण ते व्होल्टेज होता ना. पण हा कोण आहे? करंट. करंट सोर्स मध्ये रेझिस्टन्स सेरीज मध्ये असतो की पॅरलल? तिकडे आरटीएच जो होता तो सेरीज मध्ये होता, इकडे मी आरटीएच कनेक्ट केला कशा? पॅरल मध्ये. चालेल का? बाकी दोन टर्मिनल लोडचे जशाला तसे. तुम्हाला माहित आहे थेवेनिन्स आणि नॉर्टन मध्ये लोड रेझिस्टन्स युज सगळ्यात पहिला दुसरा का शेवटी? हा लोड रेझिस्टन्स उचला आणि इकडे कॉपी करा. इज इट विजिबल टू एव्हरीवन? याच्यातला पाहिजे सर ना आर के, सॉरी आय के आय एल, याची व्हॅल्यू आर के आर एल. आता तुम्हाला याच्यातला करंट पाहिजे, पण हा करंट तुम्हाला माहित आहे ना आय के आय एस सी. किती रेझिस्टन्स आहेत? एक का दोन? बोतर कनेक्टेड इन सिरीज की पॅरलल? ऑब्व्हियसली तुम्ही सीडीआर कडेच जाल ना, तर सीडीआरचा शेवटचा फॉर्म्युला पाठ करा. अकॉर्डिंग टू करंट डिव्हिजन रूल सर इज स्ट्रगलिंग फॉर आय के आय एल. आय एल इज गोस्ट टू करंट की टोटल करंट? टोटल करंट कोण आहे? तुम्हाला आय एस सी माहित आहे का? या स्टेप नंबर वन मध्ये मिळालं ना, हो का नाही? आय एल कॅल्क्युलेट करायचं असलं आय एस सी इन टू इन अनदर ब्रॅकेट. न्यूमरेटरमध्ये रेझिस्टन्स ऑफ सेम ब्रँच की अपोजिट? अपोजिट कोण आहे? आर के आर टी एच. जेवढा दोघांची आर एल प्लस आर टी एच. फॉर्म्युलाचं पार्ट होत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पार्ट होत नसेल तर तुम्ही फॉर्म्युला तयार करू शकता, इट्स नॉट अ बिग डील. पण तुमच्या ठिकाणी मी असं हा फॉर्म्युला पार्टच करून घेतला असतं, युनिट इज एम्पियर. अंडरस्टँड? सांग आय एलचा फॉर्म्युला काय मिळाला शेवटी? आय एस सी इन ब्रॅकेट आर टी एच अपॉन आर एल प्लस आर टी एच. तुम्ही आर इन लिहिले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. युनिट इज एम्पियर. काय बदललं फक्त सांगा. तिकडे व्ही टी एच होता, इकडे आय एस सी. तिकडे पण आर टी एच, इकडे पण आर टी एच. फक्त तिकडे शेवटी ओम्सला वापरला, इकडे आपण वापरला. तिकडे व्होल्टेज सोबत रेझिस्टन्स हा सिरीज आहे, पण इकडे करंट सोबत रेझिस्टन्स हा पॅरलल आहे.
अंडरस्टँड, बाकी काहीच फरक नाही. कन्फ्युजन स्टेटमेंट लिहिली ना आपण. नेक्स्ट लाईन एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन मी प्रत्येक वेळेस का लिहून देतोय, कान ओपन करू नये का? एक्झाम जर क्वेश्चन स्टेट अँड एक्सप्लेन आला ते स्टेप लिहिणं गरजेचं आहे. एक्सप्लेनेशन. नेक्स्ट लाईन कन्सिडर अ लिनियर कॉम्प्लेक्स नेटवर्क. कन्सिडर अ लिनियर कॉम्प्लेक्स नेटवर्क. कॉम्प्लेक्स म्हणजे कॉम्प्लिकेटेड म्हटलं तरी चालेल. लिनियर कॉम्प्लेक्स नेटवर्क शोन बिलो. लिनियर कॉम्प्लेक्स नेटवर्क शोन बिलो. 92 इथून स्टार्ट करा. स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2 आणि स्टेप नंबर 3 व्यवस्थित कॉपी करा. फास्ट गो स्टेप बाय स्टेप. एक्झाम मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कुठे ते पण ऐकून घ्या. एक्झाम मध्ये जो क्वेश्चन येतो स्टेट नॉर्टन्स, यू हॅव टू राईट ओनली स्टेटमेंट. एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो स्टेट अँड एक्सप्लेन नॉर्टन्स थेरम, यू हॅव टू राईट दिस थ्री प्रोसेसेस. एक्झाम मध्ये असा पण क्वेश्चन येतो राईट द प्रोसिजर टू सॉल्व द न्यूमरिकल्स ऑन द बेसिस ऑफ विच थेरम. त्याच्यामध्ये या प्रोसेस येत नाही. प्रोसिजर वेगळी असते, त्या प्रोसेस जी डायग्राम पासून कॉपी करताय. एम आय राईट? ते एक छोटा स्टार द्या. तीन स्टेप झाल्यानंतर स्टार द्या. प्रोसिजर टू सॉल्व. एक काम करा, टू सॉल्व नकाच लिहू. प्रोसिजर ऑफ नॉर्टन्स थेरम. तसे प्रोसिजर लिहून द्यायची गरज नाही आहे, पण लिहूनच घ्या. प्रोसिजर ऑफ नॉर्टन्स थेरम म्हणजे नॉर्टन थेरम अप्लाय करण्याची प्रोसिजर मी तुम्हाला लिहून देत आहे. प्रोसेस नंबर 1, प्रत्येक प्रोसेसच्या खाली एक लाईन स्किप करा. सगळ्यात पहिलं रोल काय असतो तुमचा एक्झाम मध्ये. आता इथली प्रोसेस एक्झामवाली असेल जी तुम्ही खरंच फॉलो करता. सगळ्यात पहिले तुम्ही डायग्राम कॉपी करता. नंबर 1, ड्रॉ अ सर्किट, ड्रॉ अ करेक्ट सर्किट डायग्राम. नंबर 1, ड्रॉ अ करेक्ट सर्किट डायग्राम. ही झाली आपली पहिली प्रोसेस. नंबर 2, डिटरमाइन द शॉर्ट सर्किट करंट. डिटरमाइन द शॉर्ट सर्किट करंट. शॉर्ट सर्किट करंट इन ब्रॅकेट ISC. डिटरमाइन द शॉर्ट सर्किट करंट इन ब्रॅकेट ISC ब्रॅकेट क्लोज बाय शॉर्ट सर्किटिंग. यावेळेस लोडला तुम्ही ओपन करता का शॉर्ट करताय? येस. बाय शॉर्ट सर्किटिंग काय? लोड रेझिस्टन्स. गुड. बाय शॉर्ट सर्किटिंग लोड रेझिस्टन्स. नंबर 3, डिटरमाइन नॉर्टन्स रेझिस्टन्स. डिटरमाइन नॉर्टन रेझिस्टन्स इन ब्रॅकेट RN बाय, यावेळेस लोड रेझिस्टन्स तुम्ही काय करणार आहे? ओपन. बाय ओपन सर्किटिंग द लोड रेझिस्टन्स. बाय ओपन सर्किटिंग द लोड रेझिस्टन्स. ओपन सर्किटिंग द लोड रेझिस्टन्स. किती झाले बेटा? स्टेप नंबर 4, ड्रॉ नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट. माहिती आहे ना सर्वांना? ड्रॉ नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट. यावेळेस लोड रेझिस्टन्स फेकायचा का ठेवायचा? येस. ड्रॉ नॉर्टन इक्विव्हॅलंट सर्किट विथ द लोड रेझिस्टन्स. विथ म्हणजे लोड रेझिस्टन्स तुम्हाला यावेळेस घ्यावं लागेल. विथ द लोड रेझिस्टन्स. समजा मी सर्किट ड्रॉ केलं. लास्ट स्टेप नंबर 5 ना, आय थिंक लास्ट स्टेप नंबर 5. काय लावायचं डायग्रामला? अप्लाय CDR. नंबर 5, अप्लाय CDR अँड डिटरमाइन द लोड करंट. सोपा एकदम. अप्लाय CDR अँड डिटरमाइन कोणता करंट? लोड करंट. मी आता सांगतो स्टेटचा क्वेश्चन वेगळा, स्टेट अँड एक्सप्लेनचा क्वेश्चन वेगळा, प्रोसिजरचा क्वेश्चन वेगळा. अंडरस्टँड? कन्फ्युजन? जर तुम्ही या स्टेप लिहितली, जर या पण स्टेपमध्ये ऍड केला तर कधी ऍड करायचं? 4 मार्कला बीट विचारलं तरच. तुम्हाला प्रोसिजर विचारलं 2 मार्कला. या डायग्राम ड्रॉ करायला परवडणार नाही. अंडरस्टँड? समजतंय मी काय बोलतो?